उद्धव ठाकरे यांच्या मायका असं ते मोठं विकी म्हणतो त्याला उत्तर दिलेलं नेमकं काय? नाही नाही त्यांनी तशी तर त्यांची अनेक असंख्य अशी बाष्कळ बडबड आहे, परंतु उद्धव ठाकरेमध्ये दम नाही असं ज्या वेळेला त्या स्टेटमेंट करतात त्यावेळेला मराठी भाषेचा अर्थ त्यांना फारसा कळत नाही, आणि त्यामुळे बरं त्यात महिला म्हणून आपण त्यांना काय कशा पद्धतीने सांगणार हाही एक प्रश्न असतो. पण मला असं वाटतं की ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन 105 आमदार 3 राज्यांची पोलीस यंत्रणा केंद्र आणि राज्याचं गृह खातं एवढे सगळे पेट्रोलर्स या सगळ्यांना पुरून उरत तुम्ही किती शिल्लक सेना म्हणून हिनवतलात तरी सुद्धा संपूर्ण देशाचं राजकारण आपल्या भोवती खिळवून ठेवत जे ठामपणे उभे आहेत आणि आज महाराष्ट्रातलं राजकारण हे देशातलं राजकारण ढवळून निघालंय, भाजपाही अक्षरशः तुटून पडलेत त्यांच्यावर. त्यांचं नाव उद्धव साहेब आहे आणि त्यांच्याकडे हे यजमान पद आहे याचा आम्हाला आनंद आहे, अभिमान. कालपर्यंत अनेक उमेदवार असल्याचं काल उद्धव ठाकरेंनी सांगितलं, त्यानंतरून जर पाहिलं तर शिंदेंनी आज म्हटलंय की रावणालाही अनेक तोंड होत अशी टीका करत त्याच्यावर. पण रावण नीतिमान होता, फारच चारित्र्यवान होता, त्यामुळे रावणाबद्दल बोलण्याची सुद्धा किमान अर्हता आमच्या भावंडांची नाहीये हे जरा त्यांनी समजून घ्यावं. राहिला प्रश्न की किती लोक पंतप्रधान पदाचे इच्छुक आहेत, मला वाटतं ही एक चांगली उपलब्धी आहे की टीम इंडियामध्ये एक से बढकर एक प्रचंड कॅलिबरचे कुवतीचे क्षमतेचे चेहरे आज इथे दाखल झालेले आहेत. पण भाजपाकडे गेल्या 9 वर्षापासून तोच तो एक आणि एकच कंटाळवाणा चेहरा आहे ज्याला बघून आता भारतीय जनता त्रस्त झालेली आहे. देवेंद्र फडणवीस हे सुपर सीएम आहेत आणि एकनाथची बैठक सुरू आहे असं फडणवीस म्हणतात. नाही बाकीचं काही माहीत नाही मला, पण फडणवीसांची दुकानदारी बंद होण्याची वेळ निश्चितपणे आलेली आहे. ज्यांनी प्रचंड कूटनीतीने इथे महाराष्ट्रात फक्त आणि फक्त स्वतःच्या व्यक्तिगत मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेसाठी फक्त महाराष्ट्रच नाही तर स्वतःचा पक्ष आणि पक्षाची प्रतिष्ठाही पणाला लावली आणि भाजपालाही अडचणीत आणलं आणि भाजपाची आज घडीला महाराष्ट्रातली कमालीची नकारात्मक छबी जी आहे ती फडणवीसजींमुळे तयार झाली, त्यामुळे त्यांचं दुकान नक्कीच आत्ता टीम इंडिया बंद करेल. 36 पक्ष पटोले म्हणतात नेमकं त्यांना काय सूचना? नाही हे फारच बरोबर आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात किती सांगा ना, म्हणजे ज्या पद्धतीने अजितदादांची एंट्री झाली, म्हणजे जे एकनाथ शिंदे आमच्याकडनं बाहेर पडताना राष्ट्रवादीच्या सोबत आम्ही थांबू शकत नाही असं म्हणत तिकडे गेलेले होते त्याच राष्ट्रवादीशी आता त्यांना जुळवून घेते. त्यांची हक्काची 9 मंत्रिपदं ही आता त्यांच्या खात्यामध्ये गेलेली आहेत. बरं त्यातही किती जुळवाजुळव करावी किती जुळवाजुळव करावी की जे एक आत्ता नव्यानं अजून एक मंत्रिपद होतं त्या मंत्रिपदासाठी पुन्हा वळसे पाटलांची वर्णी लागतीये, हे सगळं जर चित्र बघितलं तर निश्चितपणे एकनाथ शिंदे ही कळसूत्री बाहुली आहे हे आम्ही खूप आधीपासून म्हणतो. तुम्ही आंबेडकरी चळवळीतून इथपर्यंतची स्थापना झालेली आहे, तुम्ही प्रकाश आंबेडकरांना काय विनंती करत नाही? आपल्याकडे फारच चुकीची माहिती पोहोचली असं दिसतंय. वंचित बहुजन आघाडीला रितसर बोलावणं गेलेलं आहे आणि कालही पत्रकार परिषदेत त्याचा पुनरुच्चार सन्मान्य पक्षप्रमुखांनी केला आहे, फक्त आता त्यांची सोबत यायची इच्छा आहे की नाही हे त्यांनी ठरवायचं आहे. त्यामुळे त्यांना निमंत्रण गेलं नाही असं नाही, त्यांनाही निमंत्रण गेलं आणि आत्ता आपल्याकडे आसाममधनं काही पक्ष येत आहेत किंवा ईशान्य भारतातनं काही पक्ष येत आहेत तर याही लोकांना निमंत्रणं गेलेली आहेत. फक्त आता ज्याने त्याने आपला एक कॉल घ्यायचा आहे सचक विवेकाचा की काय आम्हाला भाजपच्या विरोधात खरोखरच लढायचं आहे का, तर ज्याला लढायचं असेल ते सोबत येणार आहेत. विनंती करणार आहात? अरे जिथे निमंत्रण गेलेलं आहे मला असं वाटतं की नोबल कॉजसाठी विनंती वगैरे आपण लग्नात करतो मानपान आणि विनंत्या आहे की नाही, आपण एका नोबल कॉजसाठी जेव्हा काम करतो तेव्हा सामोपचार आणि सगळ्यांनी मिळून भूमिका घ्यायची असते. अजित पवार आज त्यांच्या सोबत नाही, तुम्ही धरणाचा देखील उल्लेख केला. नाही धरणाचा उल्लेख आम्ही बघा वारंवार भाजपच्याच लोकांनी केला, भाजपचे जे भक्तुल्य होते पेट्रोलर्स तेच या गोष्टी उच्चारत होते,
आणि दीपक केसरकरांसारखी माणसं पण बोलायची ना की नाही आम्ही राष्ट्रवादी सोबत जाणार नाही, पण तेच दीपक केसरकर गाडीमागे धावताना आपण सगळ्यांनी बघितलं. त्यामुळे ही सगळी जी माणसं आहेत त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. पण एक नक्की बरं का की याच्यामध्ये किमान अजितदादा त्यातले त्यात बरे आहेत. ते यासाठी किमान ते जे बोलतात ते किमान ठामपणे त्याच्यावरती नंतर उत्तरं देतात आणि ते पळून तरी गेले नाही, असे वाया सुरत गुवाहाटी नाही, आर पार जे असेल ते बेधडक केलं, ते यांच्यासारखे असे 30-30 दिवस कुठे जाऊन लपून बसले नाही. त्यामुळे मराठी माणूस सरकारने आता विशेष अधिवेशन बोलवणार आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर एक देश एक निवडणूक अशी संकल्पना त्याच्यामध्ये असण्याची शक्यता वर्तवली जाते. काय वाटतंय? एकूणच भाजपा आणि टीम मोदी यांच्या डोळ्यासमोर पराभव दिसत आहे आणि पराभवाच्या छायेत असणारा पक्ष शक्य तेवढी दमन यंत्रणा आणि सत्तेचा दुरुपयोग करत जेवढी दडपशाही करता येईल तेवढी दडपशाही करून काहीही करून दुआर डायच्या सिच्युएशनमध्ये केंद्रातली सत्ता अबाधित राखण्याचा प्रयत्न करत आहे. हे विशेष अधिवेशन बोलावून पुन्हा एकदा विरोधकांना दडपणात आणण्याचा दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, पण तो प्रयत्न मला वाटतं जनता हानून पडेल. राजकारण नाही नाही, मला असं म्हणायचंय की ते नाव येणार की नाही येणार आलं तर आमच्यासाठी आनंदाची अभिमानाचीच गोष्ट असेल, प्रश्नच नाही. पण अर्थात ते बैठकीच्या नंतर काय ते ठरेल. परंतु जे लोक वंदनीय बाळासाहेबांचा दाखला देत सांगताहेत की शिवसेनेची काँग्रेस करणार आहात का, त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदाचे उमेदवार असताना शिवसेनेची भूमिका वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेपेक्षा सुद्धा मराठी माणसाची भूमिका, जर मराठी माणसाला मान मिळत असेल तर आम्ही सोबत असलं पाहिजे ही भूमिका घेतली होती. जर यांना खरंच वंदनीय बाळासाहेबांचा दाखला द्यायचा आहे त्यांच्या विचारावर चालायचं आहे तर मला वाटतं त्या सगळ्यांनी ही भूमिका घेतली पाहिजे की जर उद्या कदाचित मराठी चेहरा पंतप्रधान पदाचा दावेदार म्हणून पुढे येणार असेल तर मला वाटतं शिंदे गटातले ते तमाम सगळे किंवा हे जे शेलार विलार कुरेशी काय अशी शेला ते कुरेशी त्यांनी स्वतः नाव लावून घेतलं होतं, ही जी सगळी माणसं आहेत ही सगळी माणसं यांनी पाठिंबा दिला, तिची काय हरकत आहे. 40 भावांना राखी बांधली.